माटे बाबांना भेटलेले होते आणि बाबांनी ती कथा इतकी आवडली दीदी त्यावेळी मी त्या चित्रपटात नायिकेची भूमिका केली त्याच वयाच्या होत्या आणि बाबा जेव्हा चित्रपट करणार होते तेव्हा बाबांच्या भाषेत बाबांच्या शब्दात सांगते ती जी नायिका आहे ती सुलीच करणार होती सुली बर का बाबांची भाषा बालजी पेंढारकरांची आणि तो चित्रपट त्यावेळी इतर काही कारणांनी झाला नाही बर का अण्णासाहेब तर तेव्हा लेखक होते नव्हते माहित नाही पण ते विद्यार्थी देशात असताना बाबा करणार आहेत म्हटल्यावर नाच सोडून दिला त्याला झाली 25-30 वर्ष उलटून गेली मी इंडस्ट्रीत आले आणि अण्णासाहेब देऊळगावकरनी सासूरवशिन चित्रपटानंतर शंभू शिखरीचा राजा फर्ग्युसन केते काय म्हणतात त्याला माझे शिक्षण की फारस झालेलं नाही त्यामुळं महाविद्यालय ना ते आपल्या आवाजातनं मला जाणवत येते की तुम्हाला खूप भरून येते भरपूर आठवणी तुमच्या मनामध्ये दाटल्या आहेत मात्र एक फक्त जाता जाता विचारतो प्रश्न आज सुलोचना दीदी आपल्यामध्ये नाही आहेत असा कुठला संस्कार जो तुम्हाला त्यांच्या अभिनयातनं त्यांच्या व्यक्तिमत्वातनं मिळाला जो तुम्हाला आयुष्यभर पुढे उपयोगी पडला असं म्हणताय नक्कीच पुरेल नक्कीच पुरेल एक तर तुम्हाला सांगते की म्हणजे मला मला जाणवतं तेवढं सांगते बरं का तेवढं मागाशी बोलताना पूर काय की 25 वर्षांनी जी भूमिका दीदींना मिळणार होती ती करू शकल्या नाहीत त्या भूमिकेमध्ये सुलोचना दीदी त्यांचाच रोल मी केला आणि त्या नायिकेच्या आईच्या भूमिकेत दीदी होत्या आणि मी धन्य धन्य झाले अशा असंख्य आठवणी आहेत आणि त्यांच्यातला भावलेला गुण म्हणजे नम्रता आशाताई खूप खूप धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधलात त्याच्याबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे आपलं मनोगत आपल्या भावना व्यक्त करत होत्या अभिनेत्री प्रिया बेर्डे आता आपल्यासोबत आहेत प्रियाताई सुलोचना दीदी